ओम पितर देवताय नमः। ओम श्री गणेश देवताय नमः। ओम श्री कुल देवताय नमः। ओम श्री गुरु देवताय नमः। ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशरणार्थ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे। माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात। मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने योग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते। पण मित्रांनो, यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी। ती जर नसेल तर पोषक वातावरण तयार होणार नाही। वास्तू दोष असलेल्या घरामध्ये आपल्याला ही वरील अनुभूती येणार नाही मित्रांनो। तसेच या वास्तुशास्त्रानुसार असलेल्या वास्तूमध्ये योग्य दिशेला देवघर असावे, उलट सुलट दिशेला नसावे। येथे योग्य देवघरही असावे। या देवघरात योग्य आणि प्रमुख अशा देवता, आवश्यक त्या अशा देवताच असाव्यात। कोणत्याही देवता असू नये विनाकामाच्या। प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी। इतर ज्याला, कारण बऱ्याच ठिकाणी काय होते की ज्या सदस्याला घरातील काम नसते तो अशी पूजा अर्चा पाठ वगैरे करत बसतो आणि त्याला आपण मग गैरसमज आपला असा असतो, ते मग ते निकृळ म्हणजे त्या व्यक्तीला एवढा मान सन्मान नसतो, कारण ते आपले सुशिक्षित लोकांचे ते काम नाही, हे बिना कामाच्या लोकांचे काम आहे, अशी एक अंधश्रद्धा आपली पसरते, आपण मानतो आजकालचे लोक। आणि मग ते बिना बिना कामाच्या माणसावर किंवा घरातील व्यक्तीवरती सोपवून देतात पूजाच्या। असं नको व्हायला म्हणून मी मुद्दाम सांगतो की अभिषेकयुक्त पूजा जी आहे ती कुटुंब प्रमुखानेच करायला हवी आणि वेळेत करायला हवी। त्याचप्रमाणे त्याची अंतर्बाह्य व कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो। अन्यथा आपण होणार नाही, होत नाही मित्रांनो। आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे, त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो। मित्रांनो, उद्या दिनांक 6 जुलै 2022 शालिवान शक 1944 आहे। शालिवान शक 1944 संवत्सर शुभकृत आहे। आयन दक्षिण ऋतू ग्रीष्म सुरू आहे। मास मित्रांनो आषाढ मास सुरू आहे। पक्ष शुक्ल, वार बुधवार। नक्षत्र मित्रांनो उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे। सकाळी 11:44 हस्त नक्षत्राला सुरुवात केली। योग मित्रांनो उद्याचा वर्यान योग आहे, तोही 11:42 आपल्याला परिक नवीन योगाला सुरुवात होत आहे। करण मित्रांनो उद्याचे गरज करण आहे आणि हे गरज करण 7:46 संपेल आणि त्यानंतर वनिष्करणाला सुरुवात होईल। तसेच हे वनिष्करण 19:49 संपेल आणि विष्टीकरणाला मित्रांनो सुरुवात होईल। तिथे मित्रांनो उद्याची सप्तमी तिथी आहे। दिवसभर आणि रात्री 19:49 ती संपते आणि त्यानंतर लगेच अष्टमी तिथीला सुरुवात होते मित्रांनो। मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी तिथी पाहूया। आता पहाटे 5:30 कशी असणार आहे उद्याच्या, तर चंद्र कन्या राशीत असेल, रवी मिथुन राशीत, गुरु मीन राशीत, शनि कुंभ राशीत असणार आहे। सूर्योदयास्त जे सांगणार आहे मित्रांनो ते मुंबई विभागासाठी आहे। सूर्योदय सकाळी 6:08 असेल तर सूर्यास्त 19:19 असणार आहे मित्रांनो। मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आता उज्याच्या पूजेचा नित्य देवते पूजेचा संकल्प सोडणार। यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावर एक पळी पाणी या, यात थोडे अक्षर टाका, एक पळी एक फूल वा फुलाची पाकळी टाका आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा। मित्रांनो हर ओम शिव शिव शंभोराधनया प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्विते पराधे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंत्रे कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरव दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रमाने शालिवान शके 1944 प्रभवादि षष्ठी संवत्सरांमध्ये शुभकृत नाम संवत्सरे दक्षिणायने ग्रीष्म ऋतू आषाढ मासे शुक्लपक्षे बुधवार वासरे उत्तर फाल्गुनी नक्षत्रे वर्यान योगे गरज करणे
सप्तमे शुभति तो मनु गोत्र उत्पन्नम इकड़ा पा मम पात दुरी तक्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर पित्यत विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा करीशे एवं इष्टलिंग पूजा करीशे। मित्रांनो आता आपल्या उजव्या हाताच्या तळहातील जे संकल्पाचे पाणी येते समोरच्या तांबणात सोडून द्या। मित्रांनो संकल्प आपला हे या ठिकाणी संपलेला आहे। मित्रांनो हा संकल्प आपण सकाळी 7:44 अंमलात आणू शकता, उपयोगात आणू शकता। यानंतर जर आपल्याला संकल्प सोडण्यासाठी वेळ आली, सोडण्याची वेळ आली तर वरील पंचांगाचा कृपया मित्रांनो आपण आधार घ्यावा। मित्रांनो यानंतर आपण मुहूर्त विभागामध्ये पाहूया। यात महत्त्वाचे मुहूर्त दिलेले आहेत। यात सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेला आहे, दिनांक 6, 7, 8, 14, 15, 18, 20, 21, 24 आणि 25। मित्रांनो दोहा जेवणासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 6, 7, 15। बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 6, 9, 15, 24 आणि 25। जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 7, 8, 15, 20, 21 आणि 25। गृह प्रवेशासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 6, 7, 14, 15, 18, 20, 24 आणि 25। तसेच मित्रांनो उपनयनासाठी उपनयन करायचे असेल आपल्याला तर आता माघ मासाशिवाय पर्याय नाही। मित्रांनो चातुर्मासामध्ये पूर्णपणे मुहूर्त नाहीत। विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 6, 7, 8 आणि 9। वास्तु शांतीसाठी आता मुहूर्त नाहीत मित्रांनो। तसेच भूमिपूजन व पायाभरणीसाठी देखील मुहूर्त नाहीत मित्रांनो या आषाढ मासामध्ये। मित्रांनो आपल्याला देवमूर्तीची जर प्राण प्रतिष्ठा करिता करायची असेल, फक्त शिवलिंगाची, इतर कोणत्याही देवी देवतांची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करता येणार नाही, तर शिवलिंगाच्या मूर्तीची अर्थात शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर मुहूर्त आहे दिनांक 6, 7, 14, 15, 18, 20, 24 आणि 25। मित्रांनो मित्रांनो वरील मुहूर्तापैकी आपणास अनुकूल असलेले मुहूर्त आपल्या जन्मकुंडलीनुसार आणि त्याची वेळ मर्यादा जाणून घेण्यासाठी कृपया आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा पंचांगधारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधा आणि मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करा। मित्रांनो त्याआधी नाही, आपल्या सुविधेनुसार मित्रांनो तारखा निवडू नका। मित्रांनो मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार व ऐहिक सुखानुसार किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने किंवा केवळ स्वधर्माला विरोध म्हणून कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका। मित्रांनो तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्ताची निवड देखील शक्यतो करू नका, कारण यापासून आपण कितपत सुख प्राप्त करू शकाल ते सांगता येणार नाही। मित्रांनो आपल्या आणि आपण जर हे मुहूर्त जर निवडले तर आपल्या कार्यात अडचणी संकटे आणि अपयश येऊ शकतात, कारण मुहूर्ताची वेळ मर्यादा जी मेन असते मुख्य मुहूर्त काळातील मुहूर्त त्याची वेळ देखील आपल्याकडून निश्चित पाळली जात नाही। मित्रांनो तेव्हा या अशा अपूर्ण असलेल्या काही मुहूर्तांची निवड करून आपण अशास्त्री असे कर्म करतो आणि दोषाचे भागी होतो। मित्रांनो असे करू नका। मित्रांनो यानंतर आपण पंचांगामध्ये पाहूया इतर काही महत्वाच्या बाबी। मित्रांनो पंचांग शुद्धी उद्या रात्री 8 वाजेपर्यंत चांगला दिवस आहे, त्यानंतर नाही। मित्रांनो दिन विशेष मित्रांनो उद्याचा काही नाही, तसा विशेष अग्नी पृथ्वीवर रात्री 8 वाजेपर्यंत आहे। मित्रांनो अग्नी पृथ्वीवर रात्री 8 वाजेपर्यंत आहे, आपण विशेष होम यज्ञ या कर्मकांड या वेळेपर्यंत करू शकता। मित्रांनो राहुकाळ मित्रांनो उद्याचा 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे, कृपया या काळामध्ये आपण आपली महत्वाची जी कामे ती शक्यतो टाळा मित्रांनो, ती करू नका, त्यामध्ये आपल्याला अपयश येण्याची दाट शक्यता जास्त शक्यता असते। म्हणून मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजाकर्त्यास प्राप्त होते, त्याच्या नावे पुण्य जमा होते। मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता कर्मिता आपणच असतो, लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार। धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे। आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत
अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम शिवा महादेवा.